बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं. काही वेळापूर्वी कांदिवलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पियुष गोयल यांच्या प्रचारसभेमध्ये भाष्य केलेलं आहे. या प्रचारसभेदरम्यान त्यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलंय. राज ठाकरे यांच्या इंजिनानं आम्हाला साथ दिली असल्याचं फडणवीस म्हणाल्यात. तर महायुतीला पाठिंबा देताना राज ठाकरेंनी कोणत्याही अटी घातल्या नसल्याचं सांगत त्यांनी ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत केलंय. खरं इंजिन तर काल आमच्या सोबत आलं. जे मुंबईतलं चालणारं इंजिन होतं त्या इंजिनने सांगितलं की मोदीजींच्या इंजिनलाच आम्ही ताकद देणार आहोत, मोदीजींच्या पाठीशीच आम्ही आहोत. काल राज ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की या देशाचा विकास मोदीजी करू शकतात आणि म्हणून त्यांनी कुठलीही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा मोदीजींना दिला. मी त्यांचे देखील आभार मानतो की देशाला काय हवंय याची नाडी राज ठाकरेंना समजली आणि म्हणून त्यांनी निश्चितपणे जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. 25 वर्ष उद्धवजींच्या अधिपत्याखाली मुंबईची महानगरपालिका होती. एक काम ज्याने मुंबईचा चेहरा बदलला, चित्र बदललं, असं एक काम ते दाखवू शकतात का? मी सांगतो ते दाखवू शकत नाही. झोपडपट्टीमध्ये बसणाऱ्या व्यक्तीला स्वतःचं घर मिळालं पाहिजे आणि पहिल्यांदा केंद्र सरकारने याला मान्यता दिली की केंद्राच्या जागेवर झोपडपट्टी असेल तर केंद्र सरकार एसआरए करण्याकरता किंवा आमच्या झोपडपट्टीवासियांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याकरता आपली जमीन उपलब्ध करून देईल आणि त्याची सुरुवात केंद्र सरकारने केली. त्यामुळे खऱ्या अर्थानं मुंबईतल्या झोपडपट्टीवासियांचं जीवन हे बदलण्याचं काम आज या ठिकाणी मोदी सरकारमध्ये सुरू झालेलं आहे. भाजपा आमदार